गाडेश्वर धरणाच्या परिसरात पोहण्यास केलेल्या व पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चाललेल्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलीस देवदूत ठरले असून पनवेल तालुका पोलिसांनी प्रसंग राखत मृत्यूच्या दाढेतून या दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे पनवेल तालुक्यातील गाडेश्वर देहरंग धरणाच्या परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात मजा लुटण्यासाठी पर्यटकांच्या झुंडी शनिवार व रविवारी येत असतात अतिउत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात त्यामुळे गाडेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे मात्र तरी देखील काही उत्साही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून धरणाकडे जातात पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नेरे बीटमध्ये पोलीस गस्त घालत असताना गाडेश्वर नदी पात्रात सोहेल ख्वाजुद्दीन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे हे दोघे जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहत जाऊन पाण्यात अडकल्याचे पोलिसांना दिसले सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे तुकाराम कोरडे संदीप पाटील धनंजय पठारे कांबळे जाधव यांनी तात्काळ दोरीच्या साह्याने या दोघांना सुखरूप बाहेर काढले तसेच यावेळी पोलिसांनी अतिउत्साह टाळण्याचे आणि सतर्कतेचे आवाहन केले आहे रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा